आपण खादीचे कपडे पाहिले आहेत साड्या मफलर सॉक्स रुमाल जे आपण वर्षानुवर्ष खरेदी करत आहोत वापरत आहोत खादीच्या बॅगा आहेत पण आता आपल्याला खादीचे बनवलेले बूट किंवा चपला वापरता येणार आहेत तर याबद्दल जाणून घेऊया दैनंदिनीमध्ये आपलं स्वागत आहे खादी आणि ग्राम उद्योग म्हणजेच के व्ही आय सी खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन यांनी प्रथमच खादीने बनवलेले बूट बनवायला सुरू केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे बूट आणि चपला भारतामध्ये यांचे उत्पादन सुरू झाले आहे असे नाही की हे बूट चपला शंभर टक्के खादीने बनवलेले आहेत यामध्ये रेशीम लोकर यांचा वापर होणार यांचा आकार टिकवण्यासाठी किंवा टिकाऊपणा अधिक वाढवण्यासाठी पण जास्तीत जास्त खादीचा वापर होणार आहे या वस्तू आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो हे बूट चपला स्वस्त आणि टिकाऊ असतील कुठल्याही विदेशी उत्पादनाशी यांची तुलना केली तर या खूपच स्वस्त असतील कारण अशा गुणवत्तेचे क्वालिटीचे बूट अगदी पाच हजार रुपयापर्यंत विदेशी असतात मात्र आपल्या ह्या खादीचे बूट अगदी बाराशे ते पंधराशेपर्यंतचे असतील आपल्या नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली की भारतामध्ये पहिल्यांदाच खादीने बनवलेले बूट यांचे उत्पादन होईल आणि आपल्याला ते वापरायला मिळतील एकशे अठरामध्ये महात्मा गांधींनी भारताच्या खेड्यात राहणाऱ्या रा गरिबी जनतेसाठी मदत म्हणून खादीसाठी आंदोलन सुरू केले विणकाम हे स्वावलंबन आणि स्वशासन या विचारसरणीमध्ये उंचावले गेले खादी म्हणजे हाताने विणलेले कापड चरख्याच्या मत्तीने धाग्याचे कापडामध्ये रूपांतर होते आपण याला हात लावला तर आपल्याला ते थोडे खडबडीत लागते कारण हा पूर्णतः हाताने बनवलेले कपडा आहे हा मुलायम नसतो यानंतर खादी आणि ग्रामीण उद्योग आयोग खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन के व्ही आय सी याची स्थापना एकोणीसशे छप्पन्न मध्ये झाली खादी व ग्रामोद्योग आयोगाने ग्रामीण भागातील खादी व इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासाच्या योजना आखल्या प्रोत्साहन दिले आयोजन केले अंमलबजावणी केली के व्ही के के आय सी उत्पादकांना कच्च्या मालाचा पुरवठा करते आणि त्यांचे साठेही ठेवते जेव्हा गरज असेल तेव्हा लगेच पुरवण्यासाठी खादी उद्योगात रोजगार निर्मितीत के व्ही आय सी मदत करते म्हणजेच खादीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे ग्रामीण विकासासाठी देखील यांचे काम सक्रिय आहे अशा प्रकारे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाने के व्ही आय सीने खादीने बनवलेले बूटचे प्रक्षेपण केले आहे लवकरच आपल्याला हे बूट खरेदी करता येतील या बुटाची किंमत पंधराशे ते साडेतीन हजारपर्यंत असेल भारत हा जगातील अगदी तिसरा पादत्राणे बाजार आहे अमेरिका आणि चीननंतर त्यामुळेच अशा संभव लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी वॉलमार्ट या खूप मोठ्या कंपनीला खादीसोबत जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे जेणेकरून जगभरात आपल्या खादी वस्तूची प्रसिद्धी होईल गडकरी म्हणाले की रोजगार निर्मिती व निर्यातीसाठी देशातील पादत्राणे क्षेत्रावर माझा विश्वास आहे कारण चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पादत्राणे उत्पादक देश आहे हा एक लाख कोटींचा उद्योग आहे देशांतर्गत बाजारपेठ पंच्याऐंशी कोटी आणि देशाबाहेर पंचेचाळीस ते पंचावन्न कोटींची निर्यात होऊ शकते ते असेही म्हणाले की अभिनेत्री हेमा मालिनी यांना खादीच्या पादत्राणांना समर्थन करण्याची विनंती ते स्वतः करतील यासाठी के व्ही आय सीने दिल्लीमध्ये अशा प्रकारचे बूट चापला बदलण्याचे प्रशिक्षण केंद्र चालू केले आहे हे नवीन प्रशिक्षण केंद्र आहे ज्यामध्ये अत्यंत कुशल प्रशिक्षक अशा उच्च प्रतीच्या उत्पादनाला मदत करतील आपण असा विचार करतो की आत्ताच्या ह्या एकविसाव्या शतकात खादी कोण वापरणार आत्ताचे न्यू जनरेशन त्यांची चॉईस नक्कीच वेगळी आहे पण तसे अजिबात नाही मागील पाच वर्षांचा खादी विक्रीचा आराखडा पाहिला तर खादीची दुकाने आउटलेट्स वाढलेले दिसतील एम एस एम ई मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइज यांचे आकडे दाखवतात की खादी आणि ग्रामीण उद्योगांचे उत्पादन विक्री वाढतच गेली म्हणजेच खादी दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे आणि खादीची उपलब्धता आपल्याला जिथे तिथे खादीचे कारखाने आणि हातमाग केंद्रे आहेत भारतातील अनेक विमानतळांवर देखील खादीची दुकाने दिसून येतील हे समोर द हिंदू मधील बातमी आहे जिथे विशाखापट्टणममध्ये खादीच्या दुकानाचे चित्र आहे आपण अजून एक बातमी फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये पाहत आहोत जिथे एअर इंडिया ही विमान कंपनी विमानामध्ये हो खादीचे कपडे वापरा अशी जाहिरात दाखवताना दिसते तर ह्या के व्ही आय सीच्या वेबसाईटवरून आपल्याला खादीचे बूट आणि अन्य खादीच्या वस्तू खरेदी करता येतील वेबसाईटचे नाव आपल्याला समोर दिसत आहे यांच्या या बटनवर क्लिक करून त्यांची बरीचशी उत्पादने आपल्याला खरेदी करता येतील आणि अशा प्रकारे आपण ग्रामीण जनतेची मदत करू आणि तसे देखील खादीचे कपडे इतर वस्तू ह्या चांगल्या क्वालिटीच्या असतात मी विनंती करतो की तुमच्या क्षमतेप्रमाणे आणि आवडीनुसार भारतीय या वेबसाईटवरूनच कपडे खरेदी करा